नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. आजच्या भागामध्ये आपण ज्योतिष शास्त्रातील एका महत्त्वाच्या योगाचा अभ्यास करणार आहोत. तो योग म्हणजे परिवर्तन योग होय. परिवर्तन योग हा मूळतः एक अत्यंत शुभ योग आहे. मात्र काही परिस्थितीत त्याचे अशुभ परिणामही जातकास प्राप्त होत असतात. मनुष्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन योग हा अत्यंत शुभ योग आहे, कारण या योगामुळे होणाऱ्या ग्रहस्थितीमुळे अत्यंत शुभ परिणाम जातकाला प्राप्त होऊ शकतात आणि त्याच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव सुद्धा पडत असतो. असा हा परिवर्तन योग तयार कसा होतो याविषयी आता आपण समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. परिवर्तन योग हा राजयोगापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा योग आहे. काही वेळेला राजयोगापेक्षा सुद्धा परिवर्तन योगाची जास्त शुभ फळ जातकाला प्राप्त होत असतात. परिवर्तन योग म्हणजे राशी परिवर्तन योग होय. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील एका राशीचा स्वामी दुसऱ्या राशीच्या स्वामीच्या घरात आणि दुसऱ्या राशीचा स्वामी पहिल्या राशीच्या स्वामीच्या घरात असल्यास राशी परिवर्तन योग तयार होतो. समजा एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहतो आहे आणि त्याच्या घरात पहिला व्यक्ती भाड्याने राहत आहे. तू माझ्या घरात राहा आणि मी तुझ्या घरात राहतो, असे झाल्यामुळे प्रत्येकाला भीती असते. जर याच्या घराचे मी काही नुकसान केले तर ही व्यक्ती माझ्या घराचेही तेवढेच नुकसान करेल. त्यामुळे समोरच्या ग्रहाने आपल्या स्थानाची काळजी घ्यावी म्हणून दोन्हीही ग्रह चांगले परिणाम जातकाला देत असतात. इतर योगांमध्ये ही गोष्ट बघायला मिळत नाही. इतर योगांमध्ये जर अंशात्मक बळ ग्रहांना नसेल, त्यांच्यामध्ये अंशात्मक अंतर जास्त असेल, तर जातकाला त्या योगाचं पूर्ण फळ मिळत नाही. समजा बुध आणि शुक्र यांची युती आहे, मात्र त्यांच्यातील अंशात्मक अंतर 20-25 अंश असेल तर जातकाला त्या युती योगाचे फळ प्राप्त होत नाही किंवा कमी प्रमाणात होते. परिवर्तन योगामध्ये मात्र अंशात्मक फरक असला तरी राशी परिवर्तन होत असल्याने त्यापासून जातकाला फळ प्राप्त होतात. समजा वृषभ लग्नाची कुंडली आहे. वृषभ लग्नाचा स्वामी शुक्र हा मिथुन राशीत आहे आणि मिथुन राशीचा स्वामी बुध हा शुक्राच्या राशीत आहे. ग्रहाच्या या स्थितीमुळे राशी परिवर्तन योग होऊ शकतो. राशी परिवर्तन योगाचे मुख्यतः 3 प्रकार ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. 1 महापरिवर्तन योग, 2 काहाल परिवर्तन योग आणि 3 दैन्य परिवर्तन योग. राशी परिवर्तन योगाचा पहिला प्रकार म्हणजे महापरिवर्तन योग होय. हा अत्यंत शुभ समजला जाणारा, जातकाला शुभ परिणाम देणारा आणि राजयोगापेक्षाही जास्त फळ देणारा योग आहे. महापरिवर्तन योगात
पत्रिकेतील केंद्राचे आणि त्रिकोणाचे स्वामी यांच्यात परिवर्तन घडून येत असते. पत्रिकेतील प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि दशम ही केंद्रस्थाने आणि प्रथम, पंचम आणि नवम ही त्रिकोण स्थाने. याशिवाय द्वितीय म्हणजे कुटुंबस्थान आणि एकादश हे लाभस्थान. या स्थानांमध्ये जर राशी परिवर्तन घडून आले तर तो महापरिवर्तन योग घडून येतो. त्या ग्रहांच्या दशेत किंवा महादशेत जातकाला भरभरून शुभ फळ प्राप्त होत असतात. इतर योगांमध्ये फक्त त्या राशीचेच फळ मिळत असते, परंतु महापरिवर्तन योगात तसे होत नाही. समजा वृषभ आणि कन्या या दोन राशीमध्ये राशी परिवर्तन घडून आलेले आहे, तर शुक्राची दुसरी राशी तूळ आणि बुधाची दुसरी राशी मिथुन अशा एकूण चार राशींना या योगाचे परिणाम प्राप्त होतात. त्यामुळे या चार स्थानांची फळे जातकाला प्राप्त होत असतात. राशी परिवर्तनाचा दुसरा प्रकार म्हणजे कहाल योग होय. पत्रिकेतील तृतीय स्थानाशी इतर राशींचे परिवर्तन झाले तर त्यातून कहाल परिवर्तन योग घडून येतो. म्हणजे तृतीय या उपचय स्थानाच्या स्वामीचे केंद्र आणि त्रिकोणाच्या स्वामीशी जेव्हा परिवर्तन होते तेव्हा कहाल योग घडून येतो. कहाल योगाचे परिणामही जातकाला शुभ प्राप्त होतात, मात्र खूप कष्ट करून थोडा लाभ. या पद्धतीने या योगाचे परिणाम मिळतात. कारण तृतीय स्थान हे उपचय आणि अष्टमाचे अष्टम स्थान हे स्वभावतः नकारात्मक किंवा अशुभ स्थान आहे. त्यामुळे कहाल परिवर्तन योगाची फळं ही मध्यम स्वरूपात जातकाला प्राप्त होतात. म्हणून कहाल योगापासून काही फार जास्त अपेक्षा जातकांनी ठेवू नये. राशी परिवर्तन योगाचा तिसरा प्रकार म्हणजे दैन्य परिवर्तन योग होय. त्रिकस्थानाच्या स्वामींचे त्रिकोण आणि केंद्राच्या स्वामींशी जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा दैन्य परिवर्तन योग घडून येत असतो. दैन्य परिवर्तन हा खूप नकारात्मक योग असून त्याचे अत्यंत वाईट परिणाम जातकाला प्राप्त होतात. हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास षष्टम, अष्टम आणि द्वादश हे त्रिकस्थान आहेत. षष्टेश लग्नात आणि लग्नेश षष्ठात अशा पद्धतीने जेव्हा परिवर्तन योग तयार होतो तेव्हा त्याला दैन्य परिवर्तन योग असे म्हणतात. त्याचे परिणाम हे जातकासाठी अत्यंत त्रासदायक, आजार देणारे, नुकसान करणारे मिळतात. परिवर्तन योग हे शत्रू ग्रहांमध्ये आणि मित्र ग्रहांमध्ये देखील होऊ शकतात. परिवर्तन योगात मित्र ग्रहांसोबत परिवर्तन झाल्यास त्याची फळं जातकाला शुभच मिळतात, मात्र शत्रू ग्रहांसोबत परिवर्तन झाल्यास त्या ग्रहांचे फळ देखील शुभदायक ठरत असतात. शनी आणि रवी हे एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. समजा सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश आणि सप्तमेश यांचे परिवर्तन झाले तर दोन्ही ग्रह जातकाला शुभ फळ देऊ शकतात. याचाच अर्थ राशी परिवर्तन योगामध्ये शत्रू असलेले ग्रह सुद्धा मित्रासारखे वागायला लागतात. असे असले तरी मित्र ग्रहांचे राशी परिवर्तन हे जातकासाठी जास्त लाभदायक ठरत असते. याशिवाय लग्नेश, पंचमेश, नवमेश यांच्यामधील राशी परिवर्तन योग हा जातकाला राजयोगापेक्षा जास्त शुभ फळ प्रदान करीत असतो. षष्टम, अष्टम आणि द्वादश यांचे आपसातील राशी परिवर्तन झाल्यास ते देखील विपरीत राजयोग म्हणून जातकाला शुभ फळ प्रदान करू शकतात. विपरीत राजयोगाच्या भागामध्ये हा विषय आपण खूप सविस्तरपणे दिलेला आहेच.
काही ठिकाणी। उदाहरणार्थ कर्क लग्नाची पत्रिका आहे, तिचा लग्नेश चंद्र आहे आणि पंचमेश मंगळ होतो। लग्नेश असलेला चंद्र पंचमात असेल आणि पंचमेश असलेला मंगळ जर लग्नात असेल तर दोन्ही ग्रह हे आपापल्या नीच स्थानात असतात। परंतु इथे लग्नेश आणि पंचमेश यांच्यामध्ये परिवर्तन योग असल्याने त्याचे अत्यंत शुभ फळ जातकाला प्राप्त होतात आणि इथे नीचभंग योग सुद्धा तयार होतो। नीचभंग योगाच्या भागामध्ये याचा सविस्तरपणे तपशील आलेला आहे। यावरून हे सुद्धा लक्षात येतं की परिवर्तन योगामध्ये इतर योग घडवण्याची सुद्धा शक्ती असते। त्यामुळे एखाद्या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना जर आपण परिवर्तन योग पाहत असू तर सर्व ग्रहांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे, कारण परिवर्तन योगामुळे जातकाच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन घडू शकते। फक्त राशी परिवर्तन हे कोणत्या प्रकारातील आहे हे व्यवस्थित समजले पाहिजे, तेव्हाच आपण जातकाला योग्य ते फलकथन करू शकतो। पत्रिकेतील परिवर्तन योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं। म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया। पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। आजच्या भागातील परिवर्तन योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते। त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती। ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा। शुभम भवतु। धन्यवाद।